नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज तोष्णीवाल, रक्तविकार तज्ज्ञ, जीवन अमृत हेमॅटॉलॉजी सेंटर औरंगाबाद। आज 8 मे म्हणजे वर्ल्ड थॅलेसेमिया डे, जागतिक थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो आणि आपण थॅलेसेमिया आजाराबद्दल थोडं बोलूया। थॅलेसेमिया हा आजार भारतामध्ये बराच कॉमन आहे, किंबहुना भारताला थॅलेसेमिया या आजाराची राजधानी मानले जाते। याचं कारण भारतामध्ये असणारे जवळपास 45 लाख थॅलेसेमिया कॅरियर, आणि त्यामुळे भारतात दरवर्षी अजूनही 10,000 ते 12,000 पर्यंत थॅलेसेमिया मेजर रुग्णांची वाढ होते किंवा रुग्णांची रुग्ण जन्माला येतात। या आजाराला आज जगभर चांगल्या प्रकारे आळा घालण्यात आलेला आहे। किंबहुना इटली सारखा जो देश आहे ज्याच्यामध्ये थॅलेसेमिया हा आजार खूप कॉमन होता, त्यांनी फक्त सगळीकडे जनजागृती करून आणि लग्नापूर्वी थॅलेसेमिया मायनर स्टेटस किंवा थॅलेसेमिया मायनरची तपासणी करून या आजारावर पूर्णपणे आळा घातला। त्यामुळे आज जर भारताला या आजारातून बाहेर पडायचं असेल किंवा या आजारावर मात करायची असेल तर कदाचित तरुणांना याबद्दल जनजागृती करणे किंवा माहिती देणे जास्त गरजेचं आहे, म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलतोय। थॅलेसेमिया मायनर म्हणजे त्या आजाराचा दोष त्या रक्तामध्ये असतो किंवा तो व्यक्ती त्याचा वाहक असतो। जर दोन थॅलेसेमिया मायनर व्यक्तींचं लग्न झाल्यास त्यांना थॅलेसेमिया मेजर बेबी किंवा थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता 25% असते। जर लग्नाच्या अगोदर मला माझ्या थॅलेसेमिया मायनर स्टेटस बद्दल माहिती असेल तर माझ्या पार्टनरची, माझ्या लग्नाची किंवा पत्नीची तपासणी करून जर त्यालाही थॅलेसेमिया मायनर असेल तर आपण गर्भजलाची तपासणी करून त्या गर्भाला थॅलेसेमिया आजार आहे का नाही आहे याचाही तपास करू शकतो, आणि जर असेल तर गर्भपात करून त्याचा जन्म रोखू शकतो। अशा प्रकारे जर सगळीकडे जनजागृती जर झाली तर पुढे चालून थॅलेसेमिया रुग्ण वाढण्याची शक्यता कमी होऊन जाईल। मला थॅलेसेमिया मायनर आहे का नाही हे कधी कळेल? माझ्या लग्नाच्या पूर्वी किंवा मला मूलबाळ करण्याची मी निर्णय घेतो त्याच्या अगोदर एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक छोटीशी आणि स्वस्त अशी तपासणी आहे, ती करून मला थॅलेसेमिया मायनर आहे का नाही आहे हे मी स्वतःला कळून घेऊ शकतो। हे कळणं यासाठी गरजेचं आहे कारण की थॅलेसेमिया मेजर हा खूप भयंकर रोग आहे। आज भारतामध्ये जवळपास 1.5 लाख थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण आहेत आणि भारत सरकारला त्यांच्या काळजीसाठी जवळपास वर्षाला 15,000 करोड रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो, कारण की त्यांना दर महिन्याला 2-3 वेळा रक्त द्यावं लागतं, बाहेरच्या रक्तावरच ते जगतात। आणि ही सगळी काळजी घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्यापैकी 50% रुग्ण सुद्धा वयाची 25 गाठू शकत नाही। त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट। आणि भारतासारख्या देशात, विकसनशील देशात, बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारखी सुविधा जी अत्यंत खर्चिक आहे, जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च ज्या गोष्टीला लागतो ती बऱ्याचशा पेशंटसाठी उपलब्ध होऊ शकत नाही। त्यामुळे सगळ्यात चांगला उपाय आपल्या हातात काय असेल तर तो हाच की आपण या आजाराबद्दल जनजागृती वाढवून थॅलेसेमिया मायनर जर कुणाला असेल तर त्या व्यक्तीने पुढे चालून थॅलेसेमिया मेजर च्या मुलाला जन्म देऊ नये, हे सगळ्यात महत्वाचं। धन्यवाद।